आरबीएम न्यूज महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी रोहित बंडगर. आरबीएम न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रामचे करून प्रत्येक ताजी अपडेट पाहण्यासाठी. आरबीएम न्यूज महाराष्ट्र, आवाज आपल्या हक्कात. भ्रष्टाचारी विरोधी जन आंदोलन न्यासाचे पद्मश्री ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे शासकीय विश्रामगृहावरती आगमन. आमचे सातारा प्रतिनिधी संजय माने यांनी दिलेल्या माहितीनुसार अण्णा हजारे यांना नुकताच सातारा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भ्रष्टाचारी विरोधी जन आंदोलन न्यासाचे पद्मश्री ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे शासकीय विश्रामगृहावरती आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत भारतीय संसद संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष संजय माने यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यावेळी जिल्हा सरचिटणीस सुरेशजी येवले, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाशजी काळे, विशालजी सपकाळ, श्रीरंगजी शिंदे, कराड तालुका अध्यक्ष रमेश माने, शहराध्यक्ष प्रशांतजी गुरव, कोरेगाव सरचिटणीस चंद्रकांतजी कांबळे, हरिभाऊजी रसाळ, धनंजयराव जटार, अमर बनसुडे पाटील, सचिनराव सपकाळ, वेग सपकाळ, विजयराव सावंत, गणेशराव करांडे, सूरजराव सोनवणे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अण्णा हजारे म्हणाले, भारत सरकारने लोकपाल कायदा जसा केला त्या धर्तीवरती महाराष्ट्रात लोकायुक्त करण्याचे माननीय श्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले आहे. या अनुषंगाने त्यांच्यासमोर विविध बैठका झाल्या असून कायद्याचा मसुदा तयार झालेला आहे. त्याची अंतिम बैठक लवकरच होणार आहे. दरम्यान या बैठकीसाठी स्वतः हजारे यांना निमंत्रण देण्यात आले असून अधिवेशनात त्यावरती शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे लोकायुक्त कायदा करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असणार आहे असे कार्यकर्त्यांशी चर्चा केली व त्या कायद्याचा प्रचार व प्रसार करावा असे कार्यकर्त्यांनाही सूचना केली. त्यानंतर अण्णा कोल्हापूरकडे शाहू पुरस्कार घेण्यासाठी रवाना झाले. सातारा प्रतिनिधीसह संजय माने सह आरबीएम न्यूज महाराष्ट्र. आणि हाच कार्यक्रम आम्ही घेऊन येत आहोत आरबीएम न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर. पंढरीची वारी हा कार्यक्रम बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व राहा आमच्याशी जोडून प्रत्येक ताजी अपडेट पाहण्यासाठी. आरबीएम न्यूज महाराष्ट्र, आवाज आपल्या. पाय कुठे